आकाशवाणी नागपूर नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी न्या आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना पदाची शपथ दिली न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ आठ फेब्रुवारी दोन हजार पर्यंत असेल न्यायमूर्ती दत्ता यांच्या नियुक्तीमुळं सर्वोच्च न्यायालयात आता अठ्ठावीस न्यायाधीश असतील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आह अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरामधून ही माहिती दिली प्रदेश छत्तीसगड आणि झारखंड सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांचं वेतन दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आदेश असतानाही काही जिल्ह्यातील पगार आणि निवृत्तीवेतन हे अपुऱ्या निधीमुळे गेले नसल्याबद्दल बहुजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार समुद्र यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना एक निवेदन दिलं हे पगार वेळेवर करण्याची विनंतीही त्यांनी निवेदना या निवेदनात केली असून यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे समाजातील गोरगरीब पीडित आणि अंतिम घटकातील प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकाराविषयी जागृत करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ही जबाबदारी प्रत्येकाकडून निभावली जावी अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी व्यक्त केली मागील बावीस वर्षांपासून मानवाधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या अनुषंगानं या क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना काल राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर राऊत बोलत होते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याबाबतचा आपला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं पुढल्या दहा दिवसांसाठी स्थगित केला आहे देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणी न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्यासमोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती त्यानंतर न्यायालयानं आज देशमुख यांना जामीन मंजूर केला होता न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे त्यामुळं पुढचे दहा दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहील ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे चौथं सेवा प्रदर्शन नागपूरच्या रामनगर येथील मैदानावर बावीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान होणार आहे या सेवा प्रदर्शनात ग्रामीण भागातील तसंच स्वनिर्मित उद्योजकांना प्रथम संधी दिल्या जाते प्रदर्शनादरम्यान जुगाडू इंजिनियर स्पर्धा सक्रिय महिला मंडळ स्पर्धा ज्येष्ठ नागरिक समाजयोद्धा स्पर्धा आठवणीतील मिलेट्स अशा स्पर्धा घेण्यात येतील प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या कचऱ्याचं संकलन करण्यात येणार आहे फिफा विश्वचषक फुटबॉल दोन हजार बावीस ही स्पर्धा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे अर्जेंटिना क्रोएशिया फ्रान्स आणि मोरोक्को चार संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे अठरा डिसेंबर रोजी स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सा सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार